यानंतर आजची या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारे क्रांती संघाचे सन्माननीय संघ मालक कर्णधार आणि खेळाडू, त्यासोबत उत्तर महाराष्ट्र ग्राहक परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सन्माननीय संदीप केदारे सर या ठिकाणी उपस्थित झालेत। सर, आपण एक नावाजलेले क्रिकेटपटू आहात, अनेक वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहेत, अनेक वर आयोजनाचा देखील नामांतर चषक सारखी एक मोठी स्पर्धा आपण आयोजित करत आहात, तर आजचं हे जे आयोजन होतं आणि त्यानंतर जे नाशिक टेनिस क्रिकेट पेज जे आपण स्थापन केलं आहे, नाशिककर क्रिकेटपटूंसाठी एक मंच आपण तयार केला आहे, या पेजविषयी आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? प्रथमतः मी सर्व ऑर्गनायझरचे त्यांना धन्यवाद देतो की एवढ्या सगळ्या पावसाळी चालू असताना सुद्धा पहिली रबर बॉल टेनिस स्पर्धा ही भरवली गेली आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळवली गेली ती। आणि मी टेनिस क्रिकेट पेजचे जे पण कोणी ऑर्गनायझर आहे, आपले सगळेच जे काही आहे, नाव मी घेऊ शकत नाही सगळ्यांचे, परंतु खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे ऑर्गनायझर केलं आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळात त्यांनी अजूनही चांगल्या प्रकारे स्पर्धा घ्यावी आमची शुभेच्छा त्यांना आहे। काही मार्गदर्शन काही लागलं तर आम्ही त्यांच्या कधी पण त्यांच्या पाठीशी आहे, कुठल्याही बाबतीत आम्ही मदत करायला तयार आहे। आणि आपलं नाशिक क्रिकेट पेज हे आपल्या महाराष्ट्रातर्फे नाही पण भारत लेवलवरती आपण घेण्याचा प्रयत्न करू, इतकी चांगली स्पर्धा भविष्यकाळात आपण घेण्याचा प्रयत्न करू। थँक्यू व्हेरी मच संदीप सर। तर हे होते आजच्या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावणारे क्रांती संघाचे कर्णधार, धन्यवाद मित्रांनो। आता मुख्य या स्पर्धेचं बक्षीस